मणिपुर हिंसा को लेकर पूरे देश भर में विरोध किया जा रहा है। जगह जगह आंदोलन कर न्याय देने की मांग की जा रही है। उसी श्रृंखला में आज शहर के संविधान चौक पर आदिवासी युवाओं द्वारा अर्धनग्न आंदोलन कर मणिपुर हिंसा में शामिल आरोपियों पर कार्रवाई करने की मांग की गई है। मणिपुर हिंसा पर सरकार चुप्पी साधे है। मणिपुर हिंसा में लिप्त अपराधियों पर कार्रवाई कर फांसी की सजा दी जाए, इस मामले में सीबीआई जांच हो, साथ ही ये घटना क्यों हुई है इसके भी सरकार द्वारा जांच होनी चाहिए। इस हिंसा में महिला पर अत्याचार हुआ है, वो महिला मणिपुर की महिला ना होकर वो महिला देश की महिला है। 4 एप्रिल की घटना होती, मणिपुर मध्ये आदिवासी महिलांना नग्न अवस्थेत त्यांची धीण काढल्या गेली। पर 4 एप्रिल पासून आतापर्यंत सगळे मौन धारण करून होते, कुठेही ती बातमी प्रसारित झाली नाही। जेव्हा बातमी प्रसारित झाली, आंदोलने झाले, मोर्चे झाले, पण त्या प्रमाणात झाले नाही। कारपर्यंत आतापर्यंत कारवाई झालेली नाही। त्या घटनेला ती आदिवासी महिला नाही आहे, ती भारताची महिला आहे, देशाची महिला आहे, नंतर ती आदिवासी आहे। पण या घटनेचा निषेध देश पातळीवर व्हायला हवा होता, पण त्या घटनेचा निषेध फार कमी प्रमाणात झालेला आहे आणि आतापर्यंत अद्याप कारवाई झालेली नाही। त्यामुळे आम्हाला इथे अर्धनग्न व्हायला लागलं, कारण की आमच्या देशाच्या मुलीवर, आदिवासी मुलीवर जेव्हा अत्याचार होत आहे तर कडक काही कारवाई तिथे झाली पाहिजे होती। फाशीची शिक्षा त्यांना झाली पाहिजे आहे, तत्काळ फाशीची शिक्षा त्यांना देण्यात यावी। त्यानंतर मणिपूरमध्ये जी घटना सुरू आहे तिथे CBI चौकशी लावण्यात यावी की ती घटना का बरं होत आहे। जमिनीचा विवाद आहे, काही दुसरा विवाद आहे। त्यानंतर कित्येक नराधम तिथे उपस्थित होते, पण आतापर्यंत अद्यापी एकालाही एकाला अटक झालेली आहे। एकाला अटक झाली म्हणजे काय, प्रश्न सॉल्व नाही झाला ना। तिथे आमच्या आई बहिणीवर अत्याचार करणाऱ्यांना सर्वांना तिथे फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची इच्छा आहे। तसेच आदिवासी समाजामध्ये कित्येक सरकार घेऊन गेले आहेत, ते काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, भाजपचे असो, कुणाचेही असो, पण आदिवासीवर अन्याय हा झाला आहे। अन्याय कसा झाला, नागपुरामध्ये सुराबर्डी येथे गोंडवाना संग्रहालय 12 एकरमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सँक्शन केलं होतं, पण ती आता जागा काही वर्षानंतर जागा ती स्थानांतर करण्यात आली चारगाव पारचिवणी येथे। म्हणजे हा आदिवासीवर अन्याय नाही का? म्हणजे एकतर खूप वर्ष आपल्याला त्या गोंडवाना संग्रहालयासाठी वाट बघावं लागत आहे, आणि वाट बघितल्यानंतर काय होत आहे की ती जागा तिकडे चारगाव पारचिवणीला स्थानांतर करण्यात येत आहे। पण का बरं, आदिवासीवर अन्याय का बरं? त्यानंतर इयत्ता शाळा सुरू होऊन कित्येक महिने झालेले आहेत, पण इयत्ता पहिला वर्ग नागपूरमध्ये आमच्या मुलांच्या शाळा आदिवासी विकास विभागाने आत्तापर्यंत फायनल नाही केला आहे। का बरं अन्याय? म्हणजे लहान पोरं घरी बसतील का? हां, तुम्ही शाळा फायनल नाही केल्या आतापर्यंत, आपले लहान मुलं आदिवासी बांधव आदिवासी मुलं घरी बसलेले आहे, आताही शिक्षणापासून वंचित आहे। त्यानंतर मागच्या उद्धव ठाकरे सरकार यांच्या कार्यकाळामध्ये पहिली ते पाचवी जे नामवंत शिक्षण योजना होती ती रद्द करून इतर फक्त इयत्ता पहिल्या वर्गासाठी ते सँक्शन केलेलं आहे। का बरं? मागण्या पूर्ण न झाल्यास असे सेम आंदोलन आम्ही करू आणि पुढच्या वेळेस आम्ही डायरेक्ट मुंबई मंत्रालयाच्या समोर असं नग्न आंदोलन करू। सरकार कोई भी हो, आदिवासियों पर अन्याय हो रहा है। नागपुर स्थित सुराबर्डी में 12 एकड़ में गोंडवाना संग्रहालय को देवेंद्र फडणवीस द्वारा मंजूरी दी गई थी, जिसे अब चारगांव पारचिवनी में स्थानांतरित किया है। हर बार आदिवासियों पर अन्याय किया गया है, ऐसा भी आंदोलन के दौरान आकाश मड़ावी द्वारा कहा गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।